भाजपचे आमदार महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावरती कसलीच कारवाई करत नाही. मी मुख्यमंत्र्यांच्या जागी असते तर तातडीने आमदार कदम यांचा राजीनामा घेतला असता, असं सांगत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवरती टीका केली आहे. पैठणमधील तराई महाविद्यालय येथे युवा संवाद पार पडलेल्या मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. आघाडीच्या काळात महिलांचा सन्मान राखला गेला. गृहमंत्री आर आर पाटील यांच्या निर्णयामुळे महिला पोलीस महाराष्ट्रात दिसत आहेत. मुलींना समान अधिकार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला असल्याचेही ते यावेळी म्हणाल्या. भाजप आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा पुन्हा समाचार त्यांनी घेतला. मी मुख्यमंत्र्यांच्या जागी असते तर आमदारांचा राजीनामा घेतला असता, असेही त्या यावेळी म्हणाल्या. राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पैठण येथील डॉक्टर महिला विद्यार्थी वकील यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शंकेचे निरसनही केले. प्रश्न या राज्याच्या गृहमंत्र्याला विचारायचा आहे. जे योगायोगाने योगायोगाने राज्याचे मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांना मला विचारायचं आहे की तुम्ही गृहमंत्री आहात ना, एक आमदार मुलींना उचलून जायची भाषा करतोय, मुख्यमंत्र्यांनी जे गृहमंत्री आहेत त्यांनी काय करायला पाहिजे याचं उत्तर तुम्ही द्या. त्याला बोलवायला नको. म्हणजे रामेश्वरनी चूक केली तर इट इज नॉट ओके, पण जर सत्तेत असलेल्या आमदारांनी काही केलं तर इट इज ओके. हे बरोबर आहे का नाही तुम्ही मला सांगा. मुख्यमंत्र्यांनी एकदा तरी त्याला बत्ती व्यवस्थित द्यायला पाहिजे होती. मी तुम्हाला सांगते, मी या राज्याचे गृहमंत्री असते आणि जर माझ्या पक्षाचाही माणूस हे बसला असता तर मी त्याचा राजीनामा घेऊन दिला असता. दिस विल नॉट डू. जर मी शालिनी प्लस साठी सुरेश वायभट पैठण.